बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने उर्वरित शिक्षेतून माफी मिळावी यासाठी केलेला दयेचा अर्ज राज्यपाल विद्यासागर राव यांनी फेटाळून लावलाय. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने उर्वरित शिक्षेतून माफी मिळावी यासाठी केलेला दयेचा अर्ज राज्यपाल विद्यासागर राव यांनी फेटाळून लावलाय. संजयने आधीच 18 महिने तुरुंगात काढले असल्याने त्याला 3.5 वर्ष तुरुंगात काढावे लागणार होते. त्यातील 30 महिने संजयने पूर्ण केले असून अजून वर्षभराची त्याची शिक्षा बाकी आहे. संजयला वारंवार मंजूर होणाऱ्या पॅरोलच्या रजेवरून आतापर्यंत अनेकदा वाद झालेत. इतर कैद्यांपेक्षा त्याला विशेष वागणूक दिली जाते असा नेहमीच आरोप होतो. मे 2013 मध्ये संजय उर्वरित शिक्षा भुगण्यासाठी तुरुंगात गेला तेव्हापासून संजयने आतापर्यंत कायदेशीर आधार घेऊन 146 दिवस तुरुंगाबाहेर काढले आहेत. सध्याही तो पॅरोलच्या रजेवर बाहेर आहे. यासाठी त्याने मुलीच्या आजारपणाचे कारण दिले.